या संदर्भातली माहिती नाहीये, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्यावरच मी करणार. अचलपूरच्या दंगलीमध्ये भाजपचा जो शहर अध्यक्ष तिथला आहे त्याला कुठं नेलंय, ज्या पद्धतीनं त्याला उचललंय काय सांगाल? असं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये इंग्रजांचं राज्य जसं चालायचं तसं पोलिसांचं राज्य चाललेलं आहे, आणि विशेषतः त्या ठिकाणी ज्या प्रकारे लांगूल चालन हे सरकारचे मंत्री त्या ठिकाणी करतायत त्यातनं परिस्थिती अधिक वाईट होते. या लांगूल चालनामुळे दोन समाज एकमेकासमोर उभे राहत आहेत, त्यामुळे आज ही जी काही परिस्थिती या ठिकाणी उभी होते याचं एकमेव कारण पोलीस आणि सरकार यांचे जे रिॲक्शन आहे, आणि पर्टिक्युलरली विशेषतः ज्या प्रकारे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम हे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यात होत आहे याच्यामुळे तणाव वाढतोय. पोलिसांनी जात धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे, पण असं होताना दिसत नाही. देवेंद्रजी, महावितरणने ॲडिशनल सिक्युरिटी चार्ज लावलेला आहे, परत ऑफिस पर और अमित शाह जी के घर